टोल विरोधातल्या आंदोलनामध्ये आपल्याला अटक करून दाखवाच असं सरकारला आव्हान देणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई करायचे संकेत गृहमंत्र्यांनी दिलेत. कुणी कायदा हातात घेतला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलाय. तसंच टोलची तोडफोड केल्यास दोषींना अटक करून नुकसान भरून काढणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलंय. याला राज्य सरकार म्हणायचं? चला, कोण मरतय कोण काय होतंय याचा काही देणं घेणं नाही, फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही. आणि त्याच्यावरती राग व्यक्त केल्यावरती सांगायचं की एवढे टोल भरलेत, मला नोटिसा पाठवल्यात, टोल भरल्याचे पैसे मला भरा म्हणे, घंटा भरतो मी. आजपर्यंत जे खोटे टोल लावलेत ना, त्या खोट्या टोलवरती लोकांकडनं वसूल केलेले पैसे पहिल्यांदा त्या लोकांना परत करा. राज ठाकरे पैसे भरायला तयार आहे. तोपर्यंत एक दमडा मिळणार नाही माझ्याकडनं. आणि सतत फोडू आणि सतत जाळू. मजाक लावला सला महाराष्ट्राचा या लोकांनी. कायद्याला आव्हान देण्याची कुणाची आवश्यकता नाही. शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस आणि कायदा आपलं कर्तव्य चोखपणाने बजावतील. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्या जात नाहीत. कायद्याप्रमाणे जर गरज भासली तर जी कारवाई करणं आवश्यक आहे ती कारवाई केली जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.